मध्ये तुम्हाला मी खूप अशी महत्वाची माहिती देणार आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा होणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. त्याचं कारण पण तसंच आहे. आणि पैसा पैसा हा सगळ्यांसाठी खूप महत्वाचा आहे, कारण गरीब असो श्रीमंत असो सगळेच पैसे आपल्या आपल्यापर्यंत सेव्हिंग करत असतात. आणि जे सर्वसामान्य असतात, जे माझ्यासारखी आपल्यासारखी सर्वसामान्य फॅमिली असती, तर त्यांना पैशाची सेव्हिंग तर खूप महत्वाची असते, कारण महागाई इतकी वाढलेली आहे आणि एवढ्या महागाईमध्ये आपण पैसा कसा सेव्ह करायचा हे तर खूप मोठं टास्क असतं. आणि खर्च रोजची खर्च करता करताच आपला रुपया राहत नाही, पण ह्या रोजच्या खर्चामधून सुद्धा तुम्ही थोडेसे काहींना पैसे सेव्हिंग करायला हवेच, कारण ऐन टायमाला आपल्याला कोणापुढे हात पसरायला नको. म्हणून पैसा हा सेव्हिंग करायला हवा. आणि तो कसा करायचा ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, आणि मी कशा पद्धतीने केला तो पण दाखवणार आहे, आणि मी किती पैसे सेव्ह केले ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. कारण तुम्ही लाखोने नाही हजारोने नाही लाखोने नाही तर करोडोने सुद्धा पैसे सेव्ह करू शकतात ही जर ट्रिक लावली तर. आणि ज्याचा जसा पगार असेल त्या परिस्थितीनुसार त्या पगारानुसार तो सेव्हिंग करू शकतो. तर हे सगळ्यात महत्वाची सर्वसामान्य फॅमिलीला पैसा सेव्हिंग करणं म्हणजे खूप अवघड असतं, कारण की महागाई खर्च खूप झालेले आहेत आणि पगार कमी असतो आणि घरातले खर्च जास्त असतात, आणि हे सगळे करताना पैसा हा मागं राहत नाही. आणि मग काय होतं, कधी ऐन वेळेला आपल्याला दुखणं असतं, मुलांची फीज असती, भाजीपाला असतो, कधी किराणा असतो, गॅसची टाकी असते, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा कधी आपल्या घरात पैसा नसतो. आणि असं सुद्धा कोणासोबत होतं, माझ्यासोबत असं नेहमी होतं. कधी कधी काय होतं की मुलाच्या फीलाच पैसे राहत नाही, कधी कधी गॅसची टाकी सुद्धा एखाद्या वेळेस मी आडून पडते की पैशाचा प्रॉब्लेम येतो, कारण पगारच थोडा असतो ना, एवढ्या कमी पगारात ह्या सगळ्या गोष्टी होत नाही. आणि मग मी काय करते त्यासाठी, कारण भरपूर वर्षाचा माझा एक्सपिरियन्स आहे, मी थोडा थोडा पैसा सेव्ह करते की, आणि तो पैसे काय करते, जेव्हा मला खरंच खूप गरज आली तेव्हा मी तो सेव्हिंग केलेला पैसा बाहेर काढते आणि घरातल्या ज्या अडीअडचणी आहेत त्या सोडवत असते. तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने आपल्या घरामधल्या ज्या अडीअडचणी आहेत त्या तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. तर त्यासाठी काय करायचं आहे, तर इथून मी तुम्हाला सांगते अगोदर की सगळ्यात आधी आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत करते. आपल्या सरला फॅमिली ब्लॉग या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडणार आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर सारे शेअर करा, कारण ह्याचा भरपूर लेडीजला फायदा होईल. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि चॅनलवरती खूप छान छान असे व्हिडिओ आपलेवाले, तर नक्की जाऊन बघा. डेली रुटीन असे मी टाकत असते आणि सेव्हिंग सुद्धा ही डेली रुटीनचाच एक भाग आहे, कारण आपण डेली रुटीन मध्ये आपलं कसं आहे, घर खर्च वगैरे सगळं असतं, स्वयंपाक धुणं भांडी हर एक गोष्ट करायची म्हटली की त्याला काही ना तर काही पैसा हा लागतोच. आणि आपण ह्या डेली रुटीन मधूनच आपण ज्या बायका असतो ते थोडे थोडे काही ना पैसे सेव्ह करत असतो. आणि सेव्हिंग करणं आणि ही सवय लावणं खूप महत्वाचं आहे, खूप चांगलं पण आहे, कारण आपल्याला मोह असतो पैसा जवळ असला का आपण गेलो बाहेर की काही दिसलं का घेतो. मला तर तशी खूप सवय आहे, बाहेर जर गेलो आणि काही जरी बघितलं तर मला ते घ्यावंच वाटतं. आणि मग एखाद्या वेळेस काय असतं, ह्या वेळेस नाही तर नेक्स्ट टाइमला कोणी पण मी ते घेणार. पण कसं आहे, मला जास्त महागाची वस्तू पण नाही आवडत, जेवढ्या आपल्या कुवत आहे त्या कुवतेप्रमाणेच मी वस्तू पण माझी चॉईस होतात. आणि ड्रेस असतात, कपडे असतात, भरपूर साऱ्या गोष्टी असतात. आणि मग काय होतं, असा आपला पैसा जातो. पण जेव्हा आपण अशी मी जी सांगेल ह्या पद्धतीने जर आपण सेव्हिंग केली ना, तो जर तो पैसा आहे ना, आपल्याला काही वस्तू आपल्याला घ्यावा वाटली तरी आपण घेत नाही, कारण तो पैसा आपल्याला काढता येत नाही. आणि तुम्हाला भरपूर जणांनी तुम्ही गेस पण केला असेल की मी कोणत्या सेव्हिंगची गोष्ट करत आहे, तर ती सेव्हिंग आहे आपल्या घरामध्ये छोटासा मनी बँक बनवायचा, म्हणजे त्याला आपल्या मराठी साध्या भाषेमध्ये गल्ला म्हणतो. आणि मी पण तसाच मस्तपैकी गल्ला तयार केला होता. आणि जवळजवळ 2-3-4 महिने झाले, 4 महिन्याचा हा माझा गल्ला आहे. तर तुम्ही असं म्हणजे गेस करा की माझ्याजवळ किती पैसे झाले असणार आहे त्या गल्ल्यामध्ये. आणि तो गल्ला मी आज म्हटलं चला, आज मला खूप सारी महत्वाची गोष्ट करायची होती, कारण आपल्या दीदीची कॉलेजची फी भरायची होती. आणि काय झालं तर क्लासचे पैसे पण संपून जातात, कारण दाजींचा पगार थोडा आहे आणि मला पण क्लासला काही जास्त पैसे नसतात. आपलं युट्यूबचं अजून पेमेंट चालू झालेलं नाहीये, म्हणजे चॅनलच अजून मोनेटाईज झालेलं नाहीये. आणि मग पैशाला तर कसं आहे, दोनच
आहे आपल्याकडं म्हणजे येण्याचे साधन, एक तर दाजींचा पगार आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं क्लासची फी वगैरे असते. तर ही कशी कधी येतात आणि कधी जातात काही समजत नाही, कारण दाजींचा पगार एकदम थोडा आहे आणि मला पण खूप थोडासाच पगार पडतो आणि एवढ्या कमी पगारामध्ये सगळं घर चालवायचं खूप खूप कठीण होऊन जातं. म्हणजे तारेवरची कसरत म्हणू आपण असं होतं, कारण त्यामध्ये कसं आहे मुलांच्या इच्छा आवडीनिवडी प्लस माझ्या दाजींच्या आमच्या तर काही जास्त नसतात, थोड्या थोड्याच गोष्टी असतात त्यातच आम्ही खुश असतो. आणि मग ह्या सगळ्या करणं मोबाईलचे हप्ते हा भरपूर सारा आहे का, तो एक दिवस मी तुम्हाला ना माझा मंथली खर्च जो आहे ना तो सुद्धा सांगेन मी एखाद्या व्हिडिओमध्ये, आणि किती कमी पगारामध्ये आम्ही सगळं ऍडजस्ट करतो हे सुद्धा मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये बनवून दाखवेन. जर तुम्हाला आवडत असेल तर इच्छा असली तर नक्की तो पण व्हिडिओ शेअर करेन. तर सध्या आपण ह्याविषयी बोलू का सेव्हिंग कशी करते मी. तर मग माझं कसं आहे की मला क्लासची फी येत असते, मग मी काय करत असते जेव्हा माझं सगळं काम होतं समजा घरातले सगळं खर्चे वगैरे होतात आणि कधी मला दाजी कधी भाजीला म्हणा कशाला पैसे देतात, घरात काही खर्चायला आत जायला लागत असत ना थोडेफार, मग मी काय करते थोडे पैसे सेव्ह करत असते आणि माझे 100, 200, 500 साचले की मी तो छोटासा गल्ला बनवलेला आहे त्या गल्ल्यामध्ये ते पैसे मी टाकत असते. तर जवळजवळ मी 3-4 महिन्यापासून त्या गल्ल्यामध्ये मी पैसे टाकते. अजून गल्ला काय भरलेला नाही, कारण मी काय करत असते पूर्ण गल्ला भरला का मग तो फोडायचा आणि मग ते पैशाचा यूज करायचा. पण अजून आपला गल्ला काय भरलेला नाहीये, पण खूप इमर्जन्सी आली आणि कोणा पुढे हात पसरल्यापेक्षा आपले स्वतःचे पैसे आपल्या कधीही फायद्याचे असतात आणि उपयोगात येतात. तर मग मी दाजीने म्हटलं तुम्ही कोणाला मागू नका, हाय माझ्याजवळ पैसे आहे तर तो गल्ला आहे तो आपण फोडूया जेवढे असेल तेवढे, कारण दीदीची फी जरी झाली तेवढ्या पैसे तर भरपूर सारं झालं. तर मग म्हटलं आणि मग ह्या पद्धतीने मी काय करत असते जसे माझे केन मी काय ठरवलेलं आहे 100-500 नोट त्या गल्ल्यात टाकायची, 10-20 नोटा टाकायच्या नाही. म्हणजे मी दोन गल्ले बनवले आहे, एकामध्ये कॉईन टाकत असे मी 5-10 कॉईन आणि एकामध्ये 100-500 नोट किंवा 200 नोट वगैरे असे ना त्या टाकत असते मी, की ज्यामुळे का होईन जास्त अमाऊंट तयार होईन आपलीवाली आणि तेवढे पैसे जास्त आपल्याजवळ सेव्हिंग होईन. 10-10 रुपये म्हटले का ज्यादा अमाऊंट होत नाही गल्ला जरी भरला तरी. आणि मग ह्या पद्धतीने मी ना पैशाची सेव्हिंग केली आहे. आणि चला आता तुम्हाला मी दाखवते आपला गल्ला खोलून फोडू, आपण त्या गल्ल्याला ओपन करू आणि आपली जी लक्ष्मी आहे तिचं स्वागत करू, कारण ती आपली लक्ष्मीच आहे. आणि मला तर खूप आनंद होत आहे का माझे किती पैसे सेव्हिंग झाले असणारे, किती दिवसापासून पैसे टाकते मी, आले का टाक काही घेतलं नाही काही नाही. तर मग म्हटलं चला आता आहे ना, तरी मी मागं थोडे दिवस टाकले पण नव्हते पैसे, कारण भरपूर खरेदी वगैरे झाली होती तुम्ही तर बघितलं आहे गावाला इकडे तिकडे गेलो आम्ही, तर त्यामुळे काय झालं खर्च जास्त येतो मग, तर टाकले नव्हते. तर आता बघू आपण, आणि तुम्ही सुद्धा एक्साइटेड असणार आहे आणि मी सुद्धा तेवढीच एक्साइटेड आहे की माझ्या गल्ल्यामध्ये किती पैसे साचले आहे. मिनी बँक माझी माझीवाली जी घरची बँक आहे त्यामध्ये, तर आणि माझ्यासारख्या कोण लेडीज आहे जे अशा मिनी बँक घरी गल्ला बनवतात, त्यांनी नक्की कमेंट करा मला आणि नक्की सांगा. तर चला मी खूप एक्साइटेड आहे आणि आता पटकन असा तो गल्ला मी काढते आणि खाली घेते, ठेवून दिलेला आहे का सिक्रेट जागी का कुणाला इझिली नको सापडायला, कसं आहे सापडलं तर घरात कोणी नसतं पण मग नको गाळ व्हायला आपली एक सेफ्टी असती. तर मी तो गल्ला घेते आणि त्याच्यातून किती लाखांनी किती पैसे निघतात तुम्ही गेस करा, आणि मी पण एक्साइटेड आहे काढायला. तर बघू एवढे तर नाही राहणार लाखांनी, एक आपलं थंबनेल म्हणून देणार मी तसं, पण एवढी का आपली एवढी परिस्थिती नाही एवढी ऐकत नाही का आपण लाखांनी पैसे गल्ल्यामध्ये सेव्ह करू. पण हा ज्याच्याकडे जास्त आहे ते करू शकतात आणि शक्यतो कोणी असतं बँकेत पण सेव्ह करतात, पण बँकेत जाणं येणं आता तसं म्हणजे गल्ला ही पद्धत काय झालेली आहे, जे सर्वसामान्य आहे त्यांना आहे, खेड्यापाड्यात पण अजून चालती, पण आता काय फोन पे वगैरे असतं सगळं असतं बँकेतच पैसे जमा असतात. पण ही पद्धत सुद्धा छान आहे, कारण ही आता काही दिवसांनी लुप्त होणारी पद्धत आहे, ही फक्त लहान मुलांसाठी आहे, कारण आपल्यासारख्या लेडीज भरपूर नाही करत, भरपूर करतात, मी तर करते, कारण अजून मी पण सुद्धा आम्ही अशा एवढ्या लेवलला नाही गेलो का आमचे पैसे डायरेक्ट बँकेत जातात म्हणून, तर आम्ही ह्याच पद्धतीने करतो, कारण बँकेत दरवेळेस जाणं होत नाही येणं होत नाही, फोन पे कोणी असतं
आणि फोन पे कधी मारतो कधी मारत पण नाही, आणि बँकेमध्ये पैसे असे असत राहत पण नाही आमच्याजवळ, कारण बँकेत आमच्या अकाउंटला झिरो बॅलन्स आहे सध्याला सुद्धा सांगते मी, माझ्या पण आणि दाजीच्या पण. फक्त जेवढे बहीण योजनेचे आलेले आहे ना तेवढेच पैसे असन, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. ते सुद्धा मी अशीच ठेवत असे इमर्जन्सी, कारण मुलांचं काही दुखणं वगैरे आलं तर आपल्या घरात हवे म्हणून पैसे, कारण कसं कुणाला हात पसरण्यापेक्षा आपले आपले स्वतःचे असले का टेन्शन राहत नाही. तर चला मी तुम्हाला तो गल्ला आहे तो आपण काढू आणि फोडू, तोपर्यंत वेट अँड वॉच. हे बघा घेतला आहे गल्ला आणि घेतली आहे कैची, आणि बघा एकदम छोटासा आहे आणि हितपर्यंत गल्ला आपला भरलेला आहे, हितपर्यंत, हितून वरती अजून रिकाम आहे. आणि आता याला मी फोडणार आहे, तर स्टार्ट करू फोडायला. तर 1 2 3 आणि दीदी आहे घरी, पण ती म्हणली मम्मी मी नाही, मी व्हिडिओ घेते दीदी आपला, तर दीदी नाही येणार, दादू शाळेत गेलाय, दाजी गेले कामाला, तर घरात मी आहे, दीदी आहे, दीदी पण ती तिकडे, दीदी तिकडे बसलेली आहे, माझा ती व्हिडिओ पण येता जाता बघती कसा येतो कसा नाही. तर हा गल्ला मी फोडत आहे, तरी मी दीदीला हेल्पला बोलवते. दीदू चल इकडं, चल चल लवकर. आणि माझ्या एवढी दीदी सुद्धा खूप एक्साइटेड आहे, चल चल चल. तर आता आपली दीदी आली आहे आणि बघा बस, आणि दीदीने ना आम्ही दोघींचं मायलेकींचं चालू आहे व्हिडिओ बनवायचं काम. आणि आता हा गल्ला दीदी आणि मी आम्ही दोघी ओपन करणार आहे. खरं आपली लक्ष्मी लक्ष्मीच्याच हाताने आपण गल्ला ओपन करू, म्हणजे कळण आपल्याला किती पैसे येतात. धर आणि कर, पैसे फाटले ना, कारण जर का पैशाची एक नोट जरी फाटली चालेल ना, लई फाटले का नाही, नाही ना. आता दीदीने कातर मारलेली आहे, म्हणजे तिनं थोडीशी शुभ हात लावलेला आहे तिचा वाला. आता मी लावते हे बघा, असे ज्याचं काम त्यानेच करावा. आता मी टेलर आहे ना, हाय का नाही. आता बघा 1 2 3 काढायचे. दीदी किती पैसे निघले असं, दीदी हाय तू एक्साइटेड, कशी एक्साइटेड खरं सांगतो. आता इकडून एक आपण करू, आता पैसे थांबा माझे. बर ठीक आहे, तुला जे काम तुझीच फी भरायची. हे बघा काय 5 रुपये आपले गल्ल्यासाठी, आणि हा 10 रुपयाचा गल्ला आहे, आणि भरपूर सारे पैसे आता काढू आपण. किती निघायचं बघा, काढ दिदे हळूहळू काढ, एक एक दाखव. तर हे बघा, अरे स्टार्टिंग 200 हे बघा, हळूहळू हाय का एक्साइटेड तुम्ही, बघा किती सारा पैसा निघला. हे बघा माझी सगळी सीम नुसत्या 500 नोट आहे, 500 काय म्हणत्या. हे बघा 500 हे 500 नोट आहे, अरे बापरे. हे बघा हे खरं काढले जाऊन, हे बघा एका दीड घालून, हे बघा 500 नोटा हळूहळू हळूहळू. हे बघा 100 500, अरे अरे रे काय पैसे सारी निघली. हे बघा हे बघा हे बघा सगळ्या 100 हे बघा 500 हे बघा हे बघा आहे का काही नाही काढली. तर हे बघा सगळा रिकामा झालाय, मागा सर थोडी. हा हे बघा तिकडून बघत दिसते व्यवस्थित, जवळ येऊन दाखव पैसे दिसत दाखव हे सगळे पैसे. हा हे बघा एवढे सारे पैसे निघले बघा. आणि बघा एवढी सारी सेविंग मी केलेली आहे, आणि तरी एक महिना मी याच्यात पैसे टाकलेले नाही, कारण गावाला इकडे तिकडे जाणं. आणि तुम्हाला सुद्धा हे पैसे बघून वाटलं असेल तर आपण सुद्धा अशी सेविंग करावं, तर नक्की करा, तुम्हाला सुद्धा याचा फायदा होणार. आणि बघा किती सारे नुसते 500 नोट आहे, ह्या बघा 500 200 100 आणि दाजी तर खूप खुश होणार आहे माझ्यावर.
आता बघू किती निघाच्या रे भाई कारे बाहेर कारण बघू दे झाले तेवढे अजून बोलायचं ना अरे अरे म्हणजे आनंदाला पारावर नाही तर दाजी पाजील होते दाजीचं जर तुम्ही एक्सप्रेशन जर बघितलं असते ना काय आनंद झाला असत तुम्हाला काय सांगते मी बघा आणि मला सांगा तुम्ही जर पैसे सासर तुम्ही लाखो पैसे सासू शकता आणि खरं आहे मी पाशाच्या नोट मोजणार एखादी मला घेऊन टाकणार दोनशेच्या शंभरची तुम्हाला द्या छोटी छोटी तुम्ही करायची मी डायरेक्ट मोठे बापरे किती सारी आहे ना अमीर हो गए तसे नाही कसे अमीर झालं एवढं पैसे तर अमीर झाले ते सगळेच होती पण तुम्हाला सांगू का खरं हे आमच्यासाठी खूप मेहनत आणि खूप कष्टाचं आहे कारण एवढं पैसा सासवणं सोपं नाहीये अजून माझे कसं सासले असते महिना दोन महिने असते तर पण काय झालं दिदीची फी भरायची होती म्हणून इमर्जन्सी तिचे फी एवढे पैसे आले त्याच्यात छान आम्हाला भरून पावलं कसं माहितीये का आपल्याला मुलांसाठी शिक्षणासाठी कोणा पुढे हात पसरावं लागत नाही हे खूप महत्वाचं आहे आणि खरंच तुम्ही जर सांगते मी नक्की तुम्ही असं या हे करीत जा की तुम्ही थोडे थोडे पैसे टाकत जा सेव्हिंग करत जा खूप गरज आहे सेव्हिंग आता कारण आई कधी कोणाला कशी वेळ येते कधी काय येतं काही सांगता येत नाही दाजी पाहिजे होते दाजी ती 9000 अजून दोन पाहिजे होते 90000 9000 आधीच ना 90 कुठून आले 10 वाढवला तू जेवढे पैसे नाही वाढत हे बघा पा माझ्याकडे किती पैसे झाले 9000 हे बघा माझे 500 नोट आहे नुसत्या आणि हे 100 आणि अजून 100 तिथे थांब आणि हे 100 झाले 10000 दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे 10000 झाले हे आता मी हे मस्त 100 200 पप्पाला भारी मस्त का 300 500 500 600 700 800 900 1000 हे 1000 झाले आणि 11300 एक दोन तीन चार पाच सहा आठ नऊ 10 हे 10000 हे 11300 झाले 11300 एवढा पैसा बघा मी सासवलाय हे बघा तुमच्या समोर मी गल्ला ओपन केला आणि हे बघा एवढे सारे पैसे आहेत हे बघा तुमच्या समोर 11300 रुपयाची सेव्हिंग मी जर करू शकते एकदम कमी पगार आहे तुम्हाला सांगू सुद्धा शकत इतका कमी पगार आहे दाजींना आणि मला सुद्धा तेवढाच कमी पगार आहे पण आम्ही घर खर्च चालून मुलं कॉलेजला जातात दादू शाळेला जातो एवढा सारा खर्च आहे तरी मी एवढे पैसे सासवले तर तुम्ही किती सासू शकतात का नाही लाखोने पैसे तर नक्की सेव्हिंग करा आणि हे जर पैसे मी जर अजून वर्षभर ठेवले असेल माझे लाखोने पैसे झालेच असते आणि एक काय करायचं पैसे सेव्हिंग करताना एक कालावधी ठेवायचा एक महिन्याने दोन महिन्याने किंवा हे जे असं गल्ला असतो ना हा जो गल्ला छोटी साईज घ्या मोठी साईज घ्या तो भरल्या पूर्ण भरल्याशिवाय किती काही करा पण कंट्रोल ठेवा आता माझा हा गल्ला इतका होता तुम्ही बघितलं अजून एवढा गल्ला जर चांगला दाबू भरला असता तर 21000 रुपये कसे झाले असते निदान 15000 तरी झाले असते पण ठीक आहे एवढे झाले भरपूर झाले आता पुन्हा उद्यापासून नवीन गल्ला आणणार नवीन गल्ल्याला नवीन सुरुवात करणार पुन्हा त्याच्या मस्तपैकी छान व्हिडिओ बनवणार आणि तुम्हाला याचा नक्की फायदा होणार तर नक्की तुम्ही करा ट्राय करा आणि तुम्हाला जसे शक्य होईल तसे तुम्ही पैसे सेव्हिंग करा पण करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार काय धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या बाय.